आप हमारे लिए बहुत खास हो, इसलिए एयरटेल थैंक्स। और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो? पाहुयात एक धक्कादायक बातमी। राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नेत्यामार्फत भाजपचे खासदार संजय काका पाटील यांनी काँग्रेसकडे लोकसभेची उमेदवारी मागितली आहे, असा खळबळजनक गोप्यस्फोट माजी मंत्री व खासदार प्रतीक पाटील यांनी केला। त्यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे। काँग्रेसकडून माझ्यासह अनेक जण लोकसभेसाठी तयार आहेत, मात्र पक्ष देईल त्या उमेदवाराच्या पाठीमागे आम्ही उभे राहणार आहे, असे त्यांनी सांगितले। यावेळी बोलताना पाटील म्हणाले, काम न केल्याने आता संजय काकांना भाजपमधून उमेदवारी मिळणार नाही, म्हणून ते जिल्हाभर आम्ही केलेल्या कामांचे मी केलं असं सांगत धावाधाव करत आहेत। भाजपमध्येच त्यांना उमेदवारी मिळू नये म्हणून एक मोठा गट त्यांच्या विरोधात आहे। भाजपच्याच गोपीचंद पडळकर यांनी खासदारांवर मध्यंतरी गंभीर आरोप केले। या प्रकरणात भाजपची काही मंडळी गोपीचंद पडळकर यांच्या पाठीशी उभी होती, असे वक्तव्यही त्यांनी केले। आमचं उलट मत असं की आता कुणी जरी उभा राहिलं तर आमच्याकडे, कारण की आज गोपीचंद पडळकर हे ऑलरेडी भाजपमध्ये त्या ठिकाणी गेलेले होते, म्हणजे त्यांनी भाजपमध्ये येत असताना जनतेला सगळ्या आरक्षण मिळणार या हेतूनच गेले होते। तुम्ही शेवटच्या वर्षात बाहेर पडले की तिथं त्याला आरक्षण मिळत नाही, आणि त्याची चर्चा पण म्हणजे केंद्रावर त्यांची फाईल पण पाठवली, मग परवा सुटले त्यांचा वेळ बघितला, त्यांची फाईल पण अजून केंद्रात गेलेली नाही, तिथं तिथं निर्णय वाढला। किमान काँग्रेसच्या काळामध्ये शेगे ओपन येऊन एन टीचा दर्जा तो मिळाला, आता काय तुम्ही काही नाही, किमान तो समाज आता विचार त्या समाजाने करावाच पाहिजे, तुम्ही अजून त्याच्यावरून राहणार आहेत का? कोण उमेदवार आहेत, कोण त्याला कुठं वळवते, यापेक्षा झालं की गोपीचंद पडळकर वळवलं की मागतो, आणि आता समाज जो म्हटला आणि आता गोपीचंद पडळकर म्हणतात मग त्यालाच आपण निवडून द्यायचं। माझ्या सुद्धा जानकारांनी हे सांगितलं की आपला पंतप्रधान होणार आहे, मी तुमचा त्या ठिकाणी खासदार होणार, आपण तुमचा पंतप्रधान होणार, आपण करणार, हे भाषणात त्यांनी बोलली याचं गेलं आहे। समाज त्या ठिकाणी ऐकलं असेल समाज, पण मतदान किती गेलं, मतदान तेवढं गेलं नाही ना। लोक मोदींच्या फसव्या विकासाला कंटाळले आहेत आणि सर्व जनमत भाजपच्या विरोधात असल्याचं संजय काकांच्या लक्षात आलं आहे। त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या मध्यस्थांमार्फत त्यांनी काँग्रेसची उमेदवारी मागितली असल्याचं त्यांनी सांगितलं। आणि आम्ही स्वतः सांगलीच्या राजकारणामध्ये सरकार चोखू असल्यापासून, मदन भाऊ असल्यापासून, मग राष्ट्रवादी केली आमच्या समोर समोर खासदारके झाले, खासदारके झाले चार दिवस, आज नाही म्हणजे आमचं घर कायम त्या ठिकाणी नगरपालिकेला सुद्धा आमचं घर, त्या काही वर्षांमध्ये विशाल पाटील हा प्रकार चोखू गट म्हणून त्या ठिकाणी त्यांनी त्यांचं घर जिवंत ठेवा, आणि प्रत्येक वेळा मी मध्यस्थी असल्यामुळे मी ते थांबवलो। आता विशाल पाटलाचं स्पष्ट मत आहे किती मी थांबायचं, मार्केट कमिटी थांबा म्हणता मदन भाऊ होते थांबलो, आम्ही अजित गट केला असता आमचा मागचे मागचे माझ्याकडून मिळतं तुझ्याकडून मला नुकसान, आज किमान नगरपालिकेला प्रत्येक वेळा मी थांबवलं आपण नको मध्ये थांबलो।